नमस्कार एमटेक सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जर आपण नवीन लॅपटॉप किंवा डेस्कटॉप खरेदी केला असेल तर त्याचं कॉन्फिग्रेशन कशा पद्धतीने पाहायचं हे आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या कामांबद्दलची सविस्तर माहिती मिळून जाईल त्याच्यामध्ये काय असतं की हे झालं नवीन लॅपटॉप किंवा डेस्कटॉप बद्दलचं जर समजा आपल्याकडे जुना लॅपटॉप डेस्कटॉप असेल आणि त्याला अपग्रेड करायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागत असतं आपल्याला डेस्कटॉपचं किंवा लॅपटॉपचं कॉन्फिग्रेशन हवं असतं तर ते कॉन्फिग्रेशन कसं पाहिजे हे पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला रॅम काय आहे मदरबोर्ड काय आहे प्रोसेसर काय आहे त्याचं जनरेशन किंवा त्या लॅपटॉप डेस्कटॉपचा जो ब्रँड आहे तो ब्रँड कोणत्या कंपनीचा आहे हे आपल्याला पाहायचं असतं जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरती तुम्हाला स्पेसिफिक कंपनी मेन्शन केलेली असते की डेल आहे एचपी आहे लिनोवा आहे परंतु असेंबल असेल तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा ब्रँड मेन्शन केलेला नसतो ब्रँड हा मदरबोर्डचा असतो मदरबोर्डवरतीच सर्व कॉम्पोनंट हे काय केलेले असतात कनेक्ट केलेले असतात त्यामुळे आपल्याला महत्वाचं म्हणजे मदरबोर्ड कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याचं मॉडेल नंबर काय आहे हे पाहणे खूप गरजेचं असतं तर त्यासाठीची जी कमांड आहे ती कमांड मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर चला तर सुरुवात करूया आपल्या त्या कमांडला ती कमांड कोणते आहे कमांड कोणते आहे डीएक्स डीआय जी ही कमांड कशी कर यूज करायची आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कीबोर्ड वरती आपलं विंडोजचं बटन दिलेलं असतं विंडोजचं बटन आणि आर प्रेस करायचं आहे विंडोज आर प्रेस केल्यानंतर तुम्हाला रन कमांड पॉईंट ओपन होतो त्याच्यामध्ये आपल्याला डी एक्स डीआय ही कमांड काय करायची आहे इंटर करायची आहे आणि प्रेस करायचे आहे प्रेस केल्यानंतर एक दोन ते तीन सेकंदामध्येच तुम्हाला काय होतं जे काही डिटेल कॉन्फिग्रेशन आहे ते डिटेल कॉन्फिग्रेशन पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं सा, आता या ठिकाणी पहा की काय काय पाहायला मिळत आहे ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टीम प्रोफेशनल आणि सिक्स्टी फोर बीटा आहे त्याचबरोबर डेल कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हटलेली आहे तर डेल आहे आणि सिस्टम मॉडेल कोणता आहे इन्स्पिरॉन थ्री फाईव्ह फाईव्ह एट त्याचबरोबर प्रोसेसर कोणता आहे कोर आय फाईव्हचा चा प्रोसेसर आहे आणि फिफ्थ जनरेशन आहे त्याचं त्या जनरेशन बद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे की जनरेशन कसं पाहायचं किंवा याचं मिनिंग काय असतं त्याचबरोबर याचा जो प्रोसेसर आहे तो टू पॉईंट ट्वेंटी गिगहाटचा प्रोसेसर आहे आणि प्रोसेसरच्या आतमध्ये चार कोर आहेत त्याचबरोबर जी रॅम आहे इथं मेमरी म्हटलेला आहे ही जी रॅम आहे ती रॅम आहे आपल्याला आठ जी बीची रॅम आहे अशी ही सर्व डिटेल माहिती तुम्हाला या कमांड थ्रू मिळत असते आणि आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करू शकतो की आपण जे काय कॉन्फिगरेशन घेतलेलं आहे एक्झॅक्ट तेच कॉन्फिगरेशन आपल्याला मिळालेलं आहे का किंवा आपल्याला अपग्रेड करायचं असेल तर याच्यामध्ये आपण अपग्रेड करू शकतो मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद